सुरोत्सव नावाचा कार्यक्रम होतो आहे आणि हा वार्षिक महोत्सव करण्यात येणार आहे. मला वाटतं की भीमसेनजींनी आयुष्यभर ज्याला आपण सुरांची सेवा म्हणतो अतिशय मनोभावे केली आणि ती प्रामाणिकता त्यांच्या प्रत्येक गाण्यामधनं तुम्हाला प्रत्यायाला येते. त्याच्यानंतर आम्हाला ऐकताना जे काय होतं म्हणजे असे खूप कमी लोक असतात की भीमसेनजी असतील, कुमारजी असतील, माझे आजोबा असतील, किशोरीताई असतील, की ज्यांचं गाणं ऐकल्यानंतर अस्वस्थ होतो आपण किंवा डोळ्यातनं पाणी काय येतं आपल्याला कळत नाही. आत्ता नुसतं नाव काढलं तरी मला ती काय म्हणतात तशी भावना येते. तर मला वाटतं की आत्ताच्या काळामध्ये तरुण पिढी भीमसेनजींच्या नावाने एक उत्सव करते ही अतिशय अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. मी ह्यांना खूप काय म्हणतात त्यांचं अभिनंदन करतो की ज्या काळामध्ये इव्हेंट्स आहेत, ज्या काळामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, पॉप्युलर गोष्टी असतील, ज्या इतक्या लोकांच्यामध्ये घर करून आहेत, अशा वातावरणामध्ये पूर्णपणे क्लासिकल गोष्ट लोकांसमोर आणणं ही अतिशय वाखडण्यासारखी गोष्ट आहे आणि ती पण भीमसेनजींच्या नावाने. बरोबर आहे. आणि भीमसेनजी म्हणा, वसंतराव म्हणा, या लोकांच्या नावाने जे आता किंवा त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण जे महोत्सव करतो, मला असं एक वाटतं नेहमी की या लोकांचा एक आशीर्वाद आपण त्या निमित्ताने घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिथे येणाऱ्या प्रत्येक कलाकाराच्या मनात आणि ऑडियन्सच्या मनात त्यांच्या स्मृती जागृत असतात, त्या परत पुनरुज्जीवित होतात या निमित्ताने. असं आपल्याला आता सवाई गंधर्व महोत्सवात किंवा वसंतोत्सवात हा आपल्याला अनुभव नेहमीच येतो की त्यांचा एक आशीर्वाद आपल्या पाठीशी असावेत अशी ती भावना असते आणि त्याच भावनेने आम्ही 24 जानेवारीला हा कार्यक्रम सादर करणार आहोत. भीमसेनजींबद्दल बोलायचं म्हणलं तर खूप बोलता येईल. त्यांचं शिष्यत्व असण्याचा एक खूप मी भाग्य समजतो स्वतःचं, ती मला संधी मिळणं आहे. आणि आपण ज्याला स्वरसिद्धी म्हणतो तर त्याचा आम्हाला खूप वेळा अनुभव यायचा, म्हणजे मैफलीत तर यायचाच पण शिकवताना सुद्धा खूप वेळा असं व्हायचं की ते सुद्धा यमनच राग म्हणतायत, आपणही यमनच राग म्हणतो, मग आपलं तसं काय येत नाही आहे. तर ही जी सिद्धी आहे सुरांची, किंवा मला एक सवाई गंधर्व महोत्सवातलाच किस्सा आठवतो की तिथे खूप असं इलेक्ट्रिफाईंग वातावरण होतं आधी, की खूप डान्स झालेला होता, खूप असं इन्स्ट्रुमेंटल संगीत झालेलं होतं, त्याचं ज्या प्रकारचा क्लायमॅक्स आपण नेहमी बघतो. आणि पंडितजी नंतर गाणार होते, आम्ही सगळे शिष्य गेलो, तंबोरे वगैरे लावले आणि त्या दिवशी दरबारी कानडा गाणार होते ते. आणि त्यांनी पहिली दरबारी कानड्याची एकच सुरावट घेतली आणि या बाकीचा आधीचा सगळा इफेक्ट मनातून निघून गेला. तर हे जे एक आपण सिद्धी म्हणतो ती खूप अनुभवाला यायची. मला आठवत आहे मी आत्ताच मगाशी आनंदशी आम्ही दोघं चर्चा करत होतो की एक मैफिल अशी होती जिथे भीमसेनजी गात होते आणि समोर माझे आजोबा येऊन बसले. अरे दादा तुम्ही समोर काय बसलाय, दादा तुम्ही वर येऊन आपण दोघं मिळून गाऊया. ही जी एक भावना होती त्यावेळेला आणि तसे ते दोघं अनेक वेळेला अशा मैफिली केलेल्या आहेत जिकडे वसंतराव जर स्टेजवर बसले असतील तर मग त्यांनी भीमसेन काकांना बोलवून घेतलं आणि मग दोघं मिळून गायचे आणि मग एकमेकांना दाद द्यायचे. हे म्हणजे आत्ता जसं राहुल म्हणला की पूर्वीच्या काही असे मित्रत्वाचे संबंध होते आणि जी देवाणघेवाण चालायची, तर तोच ट्रेंड कंटिन्यू करण्याचा थोडाफार प्रयत्न आमचा चालू असतो आणि या निमित्ताने परत आम्ही एकदा एकत्र गातोय तर याचा खूप आनंद आहे.